देवरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा अजब गजब कारभार समोर आलाय. स्वच्छता पंधरवडा समाप्त होताच कोणतीही पूर्वसूचना न देता सार्वजनिक स्वच्छालय तोडण्यात आले आहे. यामुळे येथील महिला आणि पुरुषांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छता अभियान राबवत आहे, तर दुसरीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाचा भोंगळ कारभार समोर आलाय. देशभरात स्वच्छता अभियान राबवलं जात असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने मात्र आपल्या परिसरातील नागरी वस्तीत असलेले स्वच्छतागृह पाडून टाकल्याचा अजब प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कोणतीही पूर्वसूचना किंवा पर्यायी व्यवस्था न करता कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे केल्या गेलेल्या या कारवाईमुळे महिलांची चांगलीच कुचंबणा होती. देहूरोड परिसरात MB कॅम्प भागातील हा प्रकार आहे. दुसरीकडे याबाबत कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला विचारला असता स्वच्छालय पाडून त्या जागी उद्यान उभारलं असल्याची अजब उत्तरे देण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे CEO अभिजित सानप यांनी आता पर्यायी व्यवस्था करू असं सांगून वेळ मारून नेलीये. मात्र या सगळ्या प्रकारामुळे महिलांना होणारा मानसिक त्रास याला जबाबदार कोण? दुसरे शौचालय उभारले जात नाही तोपर्यंत या नागरिकांना उघड्यावर शौचास बसावं लागत असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या गलथान कारभारामुळे स्वच्छता अभियानाला हरताळ फासली जाईल त्याचं काय, असा सवाल इथे विचारला जातोय. नाही, आम्ही MB कॅम्पची शौचालय ते बाहेर शिफ्ट करतोय. पलीकडे आमची थोडीशी अजून जागा आहे MB कॅम्प श्रीकृष्णनगरच्या साईडला, तिथे 1-2 एकर जागा आहे. तर त्या जागेत आम्ही शौचालय शिफ्ट करतोय. ऑलरेडी 8 शौचालय आम्ही नवीन बांधलेले आहेत. अजून 8 बांधायची आमची तयारी चालू आहे तिथे. पण लोकांनी तिथे थोडंसं अपोज केलं आहे त्या गोष्टीला. तर लोकांनी सांग, मी असं आवाहन करू इच्छितो की तुम्ही तिथं ते सपोर्ट करून शौचालय बांधून द्यावं, कारण तुमच्यासाठी चांगलं व्यवस्थित करावं लागलं आहे. आणि जे MB कॅम्पमध्ये शौचालय पाडलेलं आहे ते पाडून तिथं आम्ही गार्डन वगैरे बनतो. ते MB कॅम्प किंवा आजूबाजूच्या लोकांसाठी सगळ्यांनाच यूजमध्ये येणार आहे ते. आणि महानगरपालिका पण त्याला सपोर्ट करते गार्डन बनवण्यासाठी. कमीत कमी मिलिटरी लोक होते तेव्हाच संडाच आहे. आता ह्यांनी आम्हाला कुणाला न अर्ज देत आहे, ह्यांनी कसं संडास तोडलं? तर ताला लगा दिए बोल रे उधर वाले को हम इधर देंगे नहीं. अभी 2 साल से उधर बाथरूम चालू है, 2 साल से उधर बाथरूम चालू है. इतने दिन यही निकाला सब जन हम लोग ने, 50-60 साल से हमारा 3-4 पीढ़ी निकल गया इधर. फिर हम लोग कहाँ जाएंगे? अभी बूढ़े लोग बहुत प्रॉब्लम है, उनको हम साथ साथ लेके जा नहीं सकते. बोलेंगे हम लोग नेता रहेंगे, कोई भी रहेंगे, इतना साल हम निकाल देते. हमारे घर का बुढ़ा इंसान लोग अभी तकलीफ निकाल रहे. हमें इल्ला ना, हमको सोए करके इन लोग तोड़ना मांगता. इन लोग अभी तोड़ दिए. कुछ बात में से भी इसके आगे बड़े लोग आएंगे तो हम लोग मान नहीं देंगे. आम्ही ना संडासला कुठे जायचं? आता आमची संडास तोडले काय सांगणार आता आम्ही? आता तुम्ही कुठे जाता? आम्ही इथेच बसलोय. कसलं काय खाणं नाही पिणं नाही, आम्ही इथे संडाससाठी बसलोय. इथं तर आम्ही जवळजवळ 50-60 म्हणजे आई वडिलांना 100 वर्ष झाली आणि तेव्हापासून हेच बाथरूम आम्ही वापरतो कॅन्टोन्मेंटचं. आणि इथं तर मोदी सरकार म्हणतात की स्वच्छ अभियान चालू आहे, प्रत्येकाला म्हणजे की उघड्यावर बाथरूम नाही करायचं. इथं गोरगरीब जनता आहे, ते कशा हाताची पोट आहेत त्यांची, त्यांना खायला चांगलं भरपूर नाही भेटत, तर ते घरात बाथरूम कुठून बांधणार? तर हे सरकारी संडसात आम्ही येत होतो जात होतो, परंतु आता आमची इतकी पंचायत झाली की आता आम्ही कुठं बसणार? म्हातारी माणसं आहेत, परत आजारी मुलं आहेत, कुणाला लूज मोशन झालं कुठं? आणि यांनी अचानक नोटिसा तरी द्यायच्या की बाबा आम्ही नोटीस देतो, तुम्ही इतक्या द्या, तुम्ही तुमची काहीतरी सोय करा, असं तरी सांगायचं होतं. नोटीस न देता असं बाथरूम आम्हाला जायलाच कुठे जागा नाही.